महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे लाल दिवा नसलेल्या गाडीतून मुक्ताईनगर इथं आगमन झालंय. सकाळी भुसावळ स्टेशनपासूनही सरकारी गाडीत बसणं खडसेंनी टाळलं आहे. सरकारी गाडीत न बसण्यामागे कारण काय असा प्रश्न त्यांना विचारला जातोय. दरम्यान सरकारी गाड्यांचा ताफा मात्र त्यांच्या सोबतच कायम होता. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला खडसे अनुपस्थित राहणार आहेत. काल रात्रीच खडसे मुक्ताईनगरला रवाना झाले आहेत. भोसरी एमआयडीसी पत्नीच्या नावे केलेली जमीन खरेदी खडसेंच्या चांगलीच अंगाशी येते. काल दिवसभर त्यांनी मुख्यमंत्री आणि पक्षातल्या नेत्यांशी खडसेंची चर्चा सुरू होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचीही बैठक झाली. त्यानंतर येत्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंचे पंख कापण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर खडसे नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान नाराजी नसल्याचं समजवण्यासाठी जळगावातल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांची यादीही सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.